सो प्यारे बच्चों, अ वेरी गुड आफ्टरनून एंड अ वेरी वेरी वार्म वेलकम टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव विद फिजिक्स। वी हैव लर्नड इन द प्रीवियस लेक्चर अबाउट स्क्रू गेज, सो आई रिक्वेस्ट यू टू वॉच दैट वीडियो इन अवर ऐप व्हिच इज अवेलेबल ऑन द प्ले स्टोर। सो बच्चा, स्क्रू गेज वरती मोस्ट टिपिकली जेईई मेन्स आणि ऍडव्हान्स ला कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स दे आस्क लाइक दिस। नीटला याच्यापेक्षा थोडेसे हलक्या लेवलचे सम असतात, जास्त डिफिकल्ट नसतात, ठीक आहे ना? आणि दे आर आस्क्ड व्हेरी रेअरली। सीटला तर काही त्याचा संबंध नाहीये। बट बेटा, क्विकली आपण एकदा ओव्हरव्ह्यू ह्या मेजरमेंटचा पाहू, स्क्रू गेज कडे येऊ आणि मग हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू। बेटा, मोजमाप करताना फिजिसिस्ट लोकांना अडचण काय आली की 1600 काळात आपली जी नॉर्मल फुटपट्टी आहे, सो बेटा ही जी फुटपट्टी आहे, मीटर पट्टी म्हणा किंवा मीटर स्केल म्हणा, तर याचा जो लिस्ट काउंट आहे ना, छोट्यातलं छोटं मोजमाप करायचं होतं, तर त्यात अडचण भरपूर होती। कारण की ते छोट्यातलं छोटं फक्त 0.1 सेंटीमीटर बारीक मोजमाप आहे, आपल्या पट्टीला बघ ना अवेलेबल, 12 सेंटीमीटरची छोटीशी असते किंवा मोठी असते, तर त्यातलं छोटस मेजरमेंट 0.1 सेंटीमीटर आहे। मग 1631 साली सायंटिस्ट वर्नियरने एक डिव्हाइस शोधलं, त्याचं नाव आहे वर्नियर कॅलिपर, ज्याने दुसऱ्या डेसिमल पॉइंट पर्यंत बारीक मेजरमेंट आपल्याला दिलं। सो मेन स्केलच्या खाली वर्नियर स्केल होतं। आई होप यू हॅव वॉच दिस व्हिडिओ, नाही तर मग वर्नियर कॅलिपर वाला आपला तो व्हिडिओ पहा। आणि मग वर्नियर काकांनी दुसरे डेसिमल पॉइंट पर्यंत मोजमाप घ्यायला शिकवलं, म्हणजे आपण एखादं मेजरमेंट 1.2 ऐवजी 1.24 1.23 असं सेकंड डेसिमल पॉइंट पर्यंत वर्नियरने मोजू शकलो। 50-60 वर्षानंतर पुन्हा एक अडचण अशी आली की फिजिसिस्ट लोकांना प्रश्न पडला की अजून क्लोज मेजरमेंट, अजून बारीक मतलब बारीक मेजरमेंट झालं पाहिजे। फॉर एक्झाम्पल, हे जसं वायर आहे, यू मस्ट बी एबल टू सी दिस वायर। बच्चा, ह्या वायरचा डायमीटर कसा काढायचा, असं काय आपल्याकडे घ्या वायरचा, इतक्या बारीक वायरचा डायमीटर, एखाद्या पेन्सिलचा डायमीटर, आपल्या हातातल्या पेनाचा डायमीटर मोजायचं कशाने, आणि त्याही पेक्षा बारीक बारीक मेजरमेंट करायचं कसं? बारीक बारीक म्हणजे काय, सेकंड डेसिमल पॉइंट, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, अगदी सिक्स्थ डेसिमल पॉइंट पर्यंत सुद्धा कशाने करायचं, म्हणून गरज ही शोधाची जननी आहे। आणि मग हे स्क्रू गेज आलं 1700 काळात। याचा डिटेल स्टडी मी त्यात तुम्हाला प्रिव्हियसली याच्यामध्ये दिलेला आहे। सो बच्चा, स्क्रू गेज हे असं असतं, इथे दोन चित्र त्यांनी दिलेले आहेत। वी विल ट्राय टू अनालाइज दिस क्वेश्चन फर्स्ट, आपण थोडा फील घेऊ क्वेश्चनचा, कॉन्सेप्ट पण लर्न करू आणि मग याला सोडवू। सो बेटा, स्क्रू गेज मध्ये कॅमेरा ओके, बच्चा स्क्रू गेज मध्ये बघ, लक्ष दे, हे असं स्क्रू गेज असतं। काय काय याच्यामध्ये, लेट्स टेक दिस पोझिशन, इनिशियल पोझिशन, ठीक आहे ना? समजा इनिशियल पोझिशन ही आणि ही फायनल पोझिशन आहे, दोन पोझिशन त्यांनी तुम्हाला सम मध्ये दिल्या। स्क्रू गेज कसं असतं बेटा, हे ना मेन स्केल, मी जरा दाखवण्याचा प्रयत्न करतो की बेटा दिस इज दी मेन स्केल किंवा पिच स्केल असंही बोलतात त्याला, मेन स्केल, मेन जे हॉरिजेंटल आहे ना, आडवं मेन स्केल आहे। आणि हे जे दिसतं ना बेटा, छेक 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 लाईक दिस, बघ हे, सो बेटा दिस इज द सर्क्युलर स्केल। कोणतं स्केल आहे हे? सर्क्युलर स्केल। तर बेटा हे फिटिंग काही ह्या टाईपचे असते की मेन स्केल वरती ते जे सर्क्युलर स्केल आहे, जसं की माझ्या पेनाची कॅप आहे, बर का, मी असं दाखवतो, हा यस, हे मेन स्केल आहे आणि माझ्या पेनाची कॅप आहे, सर्क्युलर स्केल आहे। यू कॅन सी की पेनाच्या पेन मध्ये कॅप चालली आहे, बघ, फक्त जाताना अशी फिरवत फिरवत न्यायची, बघ, क्लॉक वाईज गेलं तर आतमध्ये जाईल आणि अँटी क्लॉक वाईज गेलं तर बाहेर येईल। अग्री? आपण पण बघ ना, बाटलीचं झाकण असू दे, घरातला एखादा डब्बा असू दे, क्लॉक वाईज फिरवा तो आतमध्ये जाईल, अँटी क्लॉक वाईज बाहेर जाईल, हीच कसं फिजिक्स मध्ये सगळीकडे। सो बच्चा, हे सर्क्युलर स्केल आहे, सर्क्युलर स्केल, त्याच्यावरती मार्किंग आहेत, तुम्ही पाहताय, सध्या इथे 5 दिसतोय तुम्हाला, इथे तुम्ही पाहत असाल तर 25 काय जे असेल ते आहे। सो मार्केटमध्ये जे स्क्रू गेज असतात त्यामध्ये मोस्टली दोन प्रकारचे स्क्रू गेज आहेत। सर्क्युलर स्केल वरती डिव्हिजन्स 50 असतील किंवा 100 असतील आणि न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला ह्याच व्हॅल्यू दिसतील। लक्षात राहण्यासाठी आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की जे मार्किंग आहेत ते 50 असतील किंवा 100 असतील। तर बच्चा, सगळ्यात छोटं जे मार्किंग आहे, इट इज कॉल्ड एज लिस्ट काउंट, कमॉन, सगळ्यात छोटं जे मार्क, लिस्ट काउंट नावातच आहे, लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी, काउंट म्हणजे मोजमाप, सगळ्यात कमी मोजमाप म्हणजे लिस्ट काउंट। जसं की मीटर स्केल वरती 0.1 सेंटीमीटर पर्यंत छोटस मोजता येत होतं, वर्नियर मध्ये सेकंड डेसिमल पॉइंट पर्यंत आणि याच्यामध्ये अजून बारीक बारीक, तर कसं मोजता येतं बेटा, हे सगळ्यात छोटस मोजमाप करण्याची एक पद्धत आहे की हा जो छोटासा गॅप आहे एकदम, नाही का, दोन मार्किंग मधलं छोटस डिस्टन्स, इट इज करस्पॉन्डिंग, बघा लक्ष दे, याचं जे एक रोटेशन आहे, इट इज इक्वॅलंट टू लिनियर डिस्टन्स ऑन द मेन स्केल। हे समजायला थोडंसं जड जाईल तुम्हाला ह्या लेक्चरला, बट वॉच दॅट प्रिव्हियस लेक्चर,
मेन स्केल वरच लिनियर डिस्टन्स इज इक्विवेलेंट टू वन रोटेशन ऑफ द सर्क्युलर स्केल. सो बेटा दैट इज द कॉन्सेप्ट ऑफ पिच. आणि मग लिस्ट काउंट कसा भेटतो, पिच भागिले नंबर ऑफ डिव्हिजन अवेलेबल. ठीक आहे, पिच पिच नावाची कॉन्सेप्ट आहे. काय आहे पिच? सर्क्युलरचं एक रोटेशन करस्पॉन्डिंग टू हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑन द मेन स्केल, आणि त्याला भागिले जेवढे डिव्हिजन असतील 50 किंवा 100 त्याने डिवाइड करायचं, आपल्याला भेटतो लिस्ट काउंट. आणि लिस्ट काउंट काय असतो? सगळ्यात छोट दोन मार्किंग मधलं डिस्टन्स. ठीक आहे, चला ही झाली ती एक कॉन्सेप्ट. बेटा दोन पोझिशन तुम्हाला इथे दिसत आहेत, तर हे दोन स्टड आहेत, स्टड किंवा जॉ, ज्यांच्या मध्ये तुमचा ऑब्जेक्ट माझा हा पेन असेल, पेन्सिल असेल, स्पियर असेल, असा ठेवायचा हा आणि फिट करायचा. हे दोन स्टड आहे किंवा जॉ आहे. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय? चिटकलेत एकमेकांना ते. ह्या डायग्राम मध्ये काय दिसतंय की ते दोन जॉज चिटकलेत. म्हणजे काय? एरर वाला एक टॉपिक आता तुम्हाला शिकवतो. बेटा दोन जॉज एकमेकांना चिटकलेले असतील तर इथे मेन स्केलचे मार्किंग हॉरिझॉन्टल आहे आणि हे जे सर्क्युलर स्केल वाले मार्किंग गोलगोल आहे. हे असे गोल गोल मार्किंग्स आहे. कसा फील देऊ? हे बघ, गोल मार्किंग्स आहे सर्क्युलर वाले आणि सर्क्युलर हे त्या मेन स्केल वरती असं असतं. हॉरिझॉन्टल मेन स्केल आहे, त्याच्यावरती सर्क्युलर स्केल आहे. क्लॉकवाईज फिरलं की त्याच्यावरती वरती वरती असं जाईल, अँटी क्लॉकवाईज फिरलं तर असं असं बाहेर येईल. तर बेटा इट कॅन रोल ओव्हर दॅट. तर मेनचा झिरो सर्क्युलरच्या जर का झिरोवर आला तर काहीच एरर नाहीये. यू आर एकदम अक्युरेट. पेपरला आपण 100 पैकी 100 मार्क पडले म्हणजे काहीच चूक नाही झाली. तसं बच्चा हा जर का झिरो असता तिथं काहीच एरर नसता. दॅट मीन्स सध्या हे जे सम आपण सोडवत चाललो इथं एरर आहे, इथं काहीतरी एरर आहे. तर बच्चा एररचे दोन प्रकार आहे, एक पॉझिटिव्ह झिरो एरर, एक निगेटिव्ह झिरो एरर. झिरो एरर असं नाव आहे, तर एक असतो पॉझिटिव्ह, एक असतो निगेटिव्ह. एकदम सिंपल आहे बच्चा. पॉझिटिव्ह एरर असला ना, पॉझिटिव्ह सबट्रॅक्ट करायचं, उलट करायचं. पॉझिटिव्ह असला सबट्रॅक्ट करायचं फायनल आन्सर मधून, निगेटिव्ह असला तर ऍड करायचं. पॉझिटिव्ह असला सबट्रॅक्ट करा, निगेटिव्ह असला तर ऍट द एंड फायनल आन्सर मध्ये ऍड करा. विषय संपला, डन. ओके बेटा, टोटल रीडिंग, याचं रीडिंग घ्यायचं कसं? रीडिंग घ्यायचं कसं? तर बेटा रीडिंग घ्यायचा विषय असा आहे, मी तुला फॉर्म्युला देतो की बच्चा टोटल रीडिंग मी लिहितो. टोटल रीडिंग जे काही फायनल रीडिंग आहे, टोटल रीडिंग इज द मेन स्केल रीडिंग प्लस सर्क्युलर स्केल रीडिंग, राईट? अच्छा, आता मेन स्केल रीडिंग म्हणजे काय? मेन स्केल वरच जे उडाडवाने दिसेल. ह्या डायग्राम मध्ये बच्चा दिस इज द इनिशियल पोझिशन ना, इथं काही ऑब्जेक्ट बिजेक्ट ठेवलेलाच नाहीये. ही फायनल पोझिशन. ऑब्जेक्ट तुम्ही आता गॅप आहे ना काहीतरी, इथं तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट ठेवणार, डायमीटर काय जे असेल ते. तर मला मेन स्केल बच्चा, हे मेन स्केल आहे आणि हे आपलं सर्क्युलर स्केल आहे. ओके, मेन स्केल आहे आणि हे सर्क्युलर स्केल आहे. टोटल रीडिंग काय असणार आहे? मेन अधिक सर्क्युलर. मेन वरती किती दिसतंय बच्चा? दोन. जो आकडा दिसेल लास्ट तो बघणार आहोत. 0, 1, 2, 3, 4 काय जे असेल ते. युजली एम एम मध्ये असतं. सम मध्ये इथं कुठं दिसतंय का मला? येस, एम एम आहे, काही अडचण नाही एम एम मध्ये. सो बरे बच्चो, मेन स्केल वरती दिसणार रीडिंग विच इज हियर, इट इज नथिंग बट 2 mm. अग्री? इथं 2 mm आहे. विषय संपला. खाली राहिला सर्क्युलरचा. सर्क्युलर आता सर्क्युलरचं घेताना काय करायचंय? ज्या डिव्हिजन तुम्हाला दिसतायत कोइनसाइड होणाऱ्या मेन स्केलच्या सेंटर लाईन सोबत, कोइनसाइड होणाऱ्या डिव्हिजन मला इथे 25 दिसतायत. सो मी त्याचा एक फॉर्म्युला लिहितो. मी काल दिला होता ऍक्च्युली तो. सी सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स कोइनसाइडिंग, कोइनसाइड होणार आहे मेन स्केलच्या सेंटर लाईन सोबत, कोइनसाइड होणार आहे. सध्या इथं 25 येत्या आणि गुणिले लिस्ट काउंट. येस, यू आर डन विथ द फॉर्म्युला. व्हेरी सिंपल आहे, कोइनसाइड होणार आहे जसं तुम्हाला 25. सो हा फॉर्म्युला पुढे माझा चालेल कसा बघ बच्चा. 2 mm प्लस कोइनसाइडिंग किती आहेत बच्चा? डिव्हिजन्स 25 गुणिले विशाला लिस्ट काउंटचा. लिस्ट काउंट म्हणजे सगळ्यात छोटूचा अकाउंट, सगळ्यात छोटूचा अकाउंट, सगळ्यात छोटा अकाउंट. स्क्रीव गेज हॅड 50 डिव्हिजन्स. मार्केटमधली अशी स्क्रीव गेज आहे. 50 किंवा 100 पैकी 50 आहे. अच्छा आदित्य सिंग सर, तुम्ही परत का सांगता? बिकॉज आदित्य, दिस मे हॅपन दॅट फ्यू स्टुडंट्स, फ्यू नॉट फ्यू स्टुडंट्स, फ्यू आर ओव्हर हिअर इन द फर्स्ट लेक्चर. सगळे आहेत का जे आले होते? अच्छा नाही. सो सम मे बी वॉचिंग दिस व्हिडिओ लेटर. ओके, सो एक रिव्हिजन व्हावी म्हणून मी सांगतोय. ठीक आहे ना,
एक रिव्हिजन होय म्हणून मी सांगतोय, अक्षदा हॅज अ फर्स्ट लेक्चर. ठीक आहे, काही स्टुडंट्स महिनाभराने येतील तर त्यांची पुन्हा एकदा एक रिव्हिजन झाली पाहिजे. अच्छा, 2 MM, येस सर. सर्क्युलर, हा 25. आणि आता विषय आला लिस्ट काउंटचा. लिस्ट काउंट इज अ व्हेरी स्मॉलेस्ट डिव्हिजन. ठीक आहे, चला आता एकदम छोटूस डिव्हिजन आपल्याला याच्यावरच काढायचं. तर ते काढण्यासाठी यांनी आपल्याला काय दिलं असतं बघ, अँड इन वन कम्प्लीट रोटेशन ऑफ द सर्क्युलर स्केल, सर्क्युलरच्या एका रोटेशन मध्ये मेन स्केल मूव्ह बाय 0.5 MM. सर्क्युलरच्या एका रोटेशनने मेन स्केल किती जाते बच्चा, 0.5 MM. सो मला पिच भेटल ना इथून बेटा, येस ऑर नो, पिच इज इक्वल टू किती भेटल पिच, 0.5 MM, राईट? येस सर. सो बेटा आता मी लिस्ट काउंट भेटल मला आदित्य, लिस्ट काउंट होईल काय असतो बच्चा, लिस्ट काउंट इट इज पिच अपॉन नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स. डन? येस सर. पिच किती आहे बेटा, 0.5 MM अपॉन नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स किती आहेत, 50 किंवा 100 असतात त्या, 50. सो बच्चा 0.5 upon 50. बर, याला एक काम करू, 2 ने गुणू, याला असं करू का, into 2 upon 2. सो वाट विल हॅपन, 1 upon 100 आहे की नाही, 1/100 MM, विच इज इक्वल टू हे बघ बेटा, 2 MM प्लस 25 इंटू लिस्ट काउंट आला ना, 1/100. डन? सो 25 चोक 100, सो 2 MM प्लस 1/4, हे पण एम एम मध्ये जा, नो इश्यू, 1/4 म्हणजे 0.25 MM. अग्री? सो 2.25 MM टिक किया जाए, 2.25 MM टिक किया जाए. हा तू म्हणशील येस सर, हीच तर गडबड होते. काय गडबड होते, आपण ही डायग्राम पाहिली नाही, इथे एरर अवेलेबल आहे, इथे एरर अवेलेबल आहे. मी सांगितलं पॉझिटिव्ह असेल तर सबट्रॅक्ट करा, निगेटिव्ह असेल तर ऍड करा. अच्छा आता लक्ष दे, इथे कोणता एरर आहे बेटा, लक्ष दे, दिस इज नॉट करेक्ट आन्सर. ऍड किंवा सबट्रॅक्ट काहीतरी करायचं, आता लक्ष दे बच्चा, 0 इज व्हिजिबल. मी काय शिकवलं, 0 व्हिजिबल असेल पॉझिटिव्ह एरर, ऍब्सोल्युटली परफेक्ट आदित्य, वी हॅव टू सबट्रॅक्ट, व्हेरी नाईस. अच्छा बेटा सबट्रॅक्ट काय करायचं, आता लक्ष द्या, 0 मी तो फॉर्म्युला लिहितो, इथं लिहू का. सो बच्चा कोणता एरर आहे हा, पॉझिटिव्ह 0 एरर. कोणता एरर आहे बेटा, पॉझिटिव्ह 0 एरर. कसा काढायचा तो, कसा काढायचा, सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स इंटू लिस्ट काउंट, राईट? सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स गुणिले लिस्ट काउंट, ओके. हा सो बेटा लिस्ट काउंट किती आपला, हे काय, 1/100, ओके. अँड हाऊ मेनी डिव्हिजन्स आर देअर, 50, राईट? अच्छा आय एम सॉरी, 5 not 50, देर आर 5, इट इज 5 विजिबल ना. सो 1/20 म्हणजेच 0.05. अग्री? 0.05 MM मध्येच येणार आहे हा, नो इश्यू बेटा. पॉझिटिव्ह 0 एरर इज ऑलवेज सबट्रॅक्टेड, त्याचे काउंट्स लिहितो मी, पॉझिटिव्ह 0 एरर इज ऑलवेज, कम ऑन बेटा, सबट्रॅक्टेड आहे की नाही. कोइन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स होत्या, 5 × 1/ झालं, 0.05 MM आला, येस सर. हे जे फायनल आन्सर आहे ह्याच्यातनं काय करावं लागेल मला, त्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. सो बेटा विच इज इक्वल टू, कसं करू इथे करूया, विच इज इक्वल टू 2.25 MM मधून 0.05 MM वजा करा, अँड माय फायनल आन्सर विल बी 2.20 MM. गेटिंग ना बेटा? सो दॅट्स वाय दिस वॉज करेक्ट. त्यांनी हा तुला फसवण्यासाठी ऑप्शन दिलेला होता, त्याला बळी पडायचं नाही. चला स्क्रीनशॉट घ्या. सो बच्चा दिस इज द क्वेश्चन वी आर हॅव्हिंग फ्रॉम AI EEE 2008, जी तेव्हा जी ची एक्झाम तेव्हा AI EEE नावाने होती. टू फुल टर्न्स ऑफ सर्क्युलर स्केल ऑफ स्क्रू गेज, स्क्रू गेजच्या बघबर का, स्क्रू गेजच्या 2 फुल टर्न्स, सर्क्युलर स्केलचे 2 फुल टर्न्स कव्हर डिस्टन्स ऑफ 1 MM ऑन इट्स मेन स्केल.
ह्या वाक्यातनं काय भेटल मला? पीच. सो बेटा बघ, लक्ष दे. टू टन्स करस्पॉन्ड टू डिस्टन्स ऑफ 1 mm, राईट? सो बेटा वन मी इक्वल लिहू का? टू टन्स 1 mm. सो बच्चा वन टन विल बी 1 mm. एक टन हे काय असतं? पीच. तो जो एक टर्न आहे म्हणजेच पीच आहे. सो दॅट पीच इज 0. टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल 50. सर्क्युलर स्केल मार्केटमध्ये जे स्क्रू गेज आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतोय की 50 असताना तर 100 दस, त्यापैकी हे 50 वाला आहे, राईट? 50 वाला आहे, बरं का? मग बच्चा लिस्ट काउंट भेटेल मला. सो हाऊ कॅन आय फाइंड द लिस्ट काउंट बेटा? लिस्ट काउंट काय असतं बेटा? पीच अपॉन नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन. पीच किती आहे बच्चा? 0.5. या मॅम अपॉन इट इज 50. सो वन्स अगेन कॅन आय से इंटू टू केलं तर इट विल बिकम 1/100 mm. एग्री? ऑल राईट. हा झाला लिस्ट काउंट. एकदा पिच भेटला, पिच वरून लिस्ट काउंट भेटला. आता काय करायचं बच्चा आपल्याला? फर्दर इट वॉज फाउंड दॅट स्क्रू गेज हॅज 0 error ऑफ दिस. तो निगेटिव्ह आहे म्हणजे तो ऍट देन काय करणार? आपण ऍड करणार, सिंपल आहे. पॉझिटिव्ह असतं तर वजा केला असता. निगेटिव्ह होते याला शेवटी, फक्त काय करू आपण? ऍड करू, राईट? अच्छा ऍड करू. व्हाईल मेजरिंग डायमीटर मोजताना, बरं का, वायरचा, स्टुडंट नोट्स मेन स्केल रिडिंग ऑफ 3 mm. सो बच्चा आपल्याला माहिती आहे की टोटल रिडिंग काय असतं बेटा? मेन स्केल रिडिंग प्लस सर्क्युलर स्केल रिडिंग, येस ऑर नो? याच्यामध्ये मेन स्केल रिडिंगच्या बच्चाने किती घेतलं? 3 mm. ओके, 3 प्लस सर्क्युलर स्केल रिडिंग हे काय असतं? किती डिव्हिजन्स कोइन्साइड होत आहेत? गुणिले लिस्ट काउंट. सो बच्चा इथे काय म्हणतात? नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स इन लाईन विथ द मेन स्केल. किती डिव्हिजन्स कोइन्साइड झाल्या? 35. सो 35, बरं का, जसं मग डायग्राम होती आणि 25 होता तिथं, त्या सर्क्युलरचं मेन स्केल वरती, सर्क्युलरच्या मगाशी 25 हे झालत्या, काय धडकल्या होत्या, डिवाइड झालत्या किंवा कोइन्साइड झालत्या, तसं इथे किती डिव्हिजन्स कोइन्साइड झाल्या? सर्क्युलरच्या ह्याच्या सोबत 35. सो 35 गुणिले लिस्ट काउंट. सो बच्चा लिस्ट काउंट, बरं का, तरी मी याला असं लिहितो सी सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स इंटू लिस्ट काउंट. सो 3 प्लस किती झाल्या? 35 गुणिले लिस्ट काउंट इज 1/100. लिस्ट काउंट इज 1/100. अच्छा 1/100 ला मी असलो 0.001 mm. 0.1 mm, 0.20 ना, 100, 0.01 mm. सो बच्चा लिस्ट काउंट इज 0.01, अर्थात हे सगळंच एम एम मध्ये, नो इश्यू. विच इज 3 प्लस 35 गुणिले 0.01. 35 सो 0.35. फायनल आन्सर इज 3.35 mm. टिक करायचं? त्यांनी फसवण्यासाठी एखादा ऑप्शन असं दिलाच असता 3.35, आपण लगेच टिक केला असता. नाही बेटा लक्ष दे, इथं हा जो निगेटिव्ह आहे याला ऍड करायचा आपल्याला. आर यू गेटिंग? सो टोटल रिडिंग विल बी, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे 0.03 ऍड करायचं, कारण की तो निगेटिव्ह 0 error. सो बच्चा 3.3, 5 and 3 = 8 होतील mm. सो धिस विल बी युअर फायनल आन्सर. बोलो एकदम क्रिस्टल क्लिअर. चलो सो बेटा AI EEE 2011 आलेला हा एक क्वेश्चन आहे. वन्स अगेन इट इज बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ स्क्रू गेज. कि त्या स्क्रू गेज वरती मेन स्केल वरती रिडिंग आहे 0 mm, हॉरिजेंटल आपली मेन स्केल त्यावरती 0. सर्क्युलर स्केल रिडिंग आहे 52 divisions, म्हणजे सर्क्युलरच्या 52 divisions मेन स्केल वरती मॅच झाल्या. एग्री? कोइन्साइडिंग आल्या मला. 1 mm ऑन द मेन स्केल करस्पॉन्ड टू 100 divisions. 100 divisions कशावरती? ऑन द सर्क्युलर स्केल. सर्क्युलर स्केल वरच्या ज्या 100 divisions आहे बेटा, तर दे आर करस्पॉन्डिंग टू 1 mm. म्हणजे मला लिस्ट काउंट भेटेल का नाही? कारण की ह्याच्या 100 छोट्या 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 100 gaps आहेत ते. 100 divisions म्हणजे 100
गॅप से. सो बच्चा आय कॅन से लिस्ट काउंट विल बी, बघ लक्ष दे, 1 mm ऑन मेन स्केल, 1 mm ऑन द मेन स्केल इज इक्वल टू 100 डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल, 100 डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल. त्यांनी थोडस फसवण्याचा प्रयत्न केला होता की बच्चा दिस इज युअर मेन स्केल, ओके, अँड दिस इज युअर सर्क्युलर स्केल, बरं का. तर ह्या मेन स्केल वरच्या किती, इथे बघा, मेन स्केल वरती 1 mm करस्पॉन्डिंग टू 100 डिव्हिजन ऑन द सर्क्युलर स्केल. सो बच्चा एक डिव्हिजन ऑन द सर्क्युलर स्केल, एक डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल, सर्क्युलर स्केलचं एक डिव्हिजन काय होईल, 100 भागिले होईल ना. सो 1/100 mm ऑन द मेन स्केल, क्लिअर आहे. हा 100 भागिले झाला, व्हेरी इझी. सो एक छोट्याशा डिव्हिजन मधला जो गॅप आहे यालाच तर लिस्ट काउंट बोलतात ना बेटा. हा जो एक छोटा 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 दोन डिव्हिजन मधला जो गॅप आहे हाच तर लिस्ट काउंट आहे. सो बच्चा हा मला भेटला लिस्ट काउंट, विच इज नथिंग बट लिस्ट काउंट, विच इज 1/100 mm. म्हणजेच बच्चा लिस्ट काउंट इज 0.01 mm. डन, लिस्ट काउंट भेटला. आता मुद्दा असा आहे की डायमीटर ऑफ द वायर इज, म्हणजे बच्चा टोटल रीडिंग इज मेन स्केल रीडिंग प्लस सर्क्युलर स्केल रीडिंग. मेन स्केल रीडिंग 0 अधिक सर्क्युलर स्केल रीडिंग. बच्चा सर्क्युलर स्केल रीडिंगचा फॉर्मुला काय असतो, कोइनसाइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स गुणिले लिस्ट काउंट. 0 आहे म्हणजे विषयच नाही. किती कोइनसाइड होतात बच्चा, 52, येस ऑर नो, हे काय त्यांनी दिलं ना, सर्क्युलर स्केल रीडिंग 52 डिव्हिजन्स, येस ऑर नो. मग लिस्ट काउंटने गुणिले करा, विच इज 0.01, परंतु लिस्ट काउंट एम एम मध्ये, सो माझा आन्सर पण एम एम मध्ये येणार, विच इज इक्वल टू, अच्छा एम एम लिहितो हा, सो माय आन्सर विल बी 52 गुणिले 0.0, म्हणजे 0.52 mm. काही स्टुडंट 0.52 डिश क्या, नाही, यू विल बी रॉंग बच्चा, दिस इज इन एम एम बट ऑप्शन आर इन सेंटीमीटर. 1 mm इज 10^-1 सेंटीमीटर, कम ऑन, 1 mm इज 10^-1, सो एक घर अलीकड्या आता होईल सेंटीमीटर, काल का नाही काल, अंडरस्टँडिंग, स्क्रीनशॉट लिया जाय, डन.